नमस्कार, सुचिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इथे मँगो आईस्क्रीम बनवायचं आहे, तेही कमी सामानामध्ये। इथे फक्त चारच वस्तूंचा वापर करून मी तुम्हाला मँगो आईस्क्रीम कसं बनवायचं हे दाखवणार आहे। तर इकडे मी गोकुळचं फुल क्रीम दूध घेतलं आहे 1/2 लिटर, 1/2 वाटी साखर आहे, कस्टर्ड पावडर आहे ही 2 चमचे आणि 1 आंबा आहे याच्यामध्ये। तर सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, हे जे दूध आहे ते तापत ठेवायचं गॅसवर। दूध थोड़े तापले की त्याच्यामध्ये ही आपण 1/2 वाटी साखर आहे ती घालून घ्यायची आणि आपण हे जे दूध बाजूला ठेवले आहे त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर आहे ती सगळे नीट मिक्स करून घ्यायची। त्याची आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे। याच्यामध्ये आपल्याला GSM पावडर नको, फ्रेश क्रीम नको, काहीही नको। खूप सोपी आणि साधी पद्धत आहे, फक्त आपल्याला कस्टर्ड पावडर हवी आहे याच्यामध्ये। कस्टर्ड पावडरपासून आपण ही आईस्क्रीम तयार करणार आहोत। दूध तापून झालं की दुधामध्ये आपण ही जी साखर आहे सगळी घेतलेली ती सगळी घालून घ्यायची आणि नीट मिक्स करायची। आणि कस्टर्ड पावडरची आपण जी स्लरी केली आहे ती थोडी थोडी ॲड करून मिक्स करून घ्यायची नीट। त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही बिलकुल। आणि पुन्हा एकदा दूध नीट तापवून घ्यायचं। जोवर ह्या दुधाचा थिकनेस येत नाही, दूध घट्ट होत नाही आहे, तोपर्यंत आपण नीट दूध तापवून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता इथे दूध आपलं मस्त कस्टर्ड पावडरमुळे घट्ट झालं आहे। याच्यामध्ये आपल्याला कोणताही कलर टाकायची गरज नाही। आता आपण हे दूध थंड करून घेणार आहे। साखर आणि कस्टर्ड पावडर ह्यात मिक्स केलेली आहे। आता आपण दूध हे थंड करून घेणार। त्याचा पल्प काढून घेते। आता इथे मी आंब्याचा पल्प काढून घेतला आहे, तो मिक्सरच्या ह्या मिक्सर जारमध्ये टाकून त्याला बारीक करून घेते। तोपर्यंत आपलं दूध जे थंड होतच आहे। दूध थंड झालं की आपण ह्या जो आपण मँगोचा पल्प काढला आहे तो मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण ते दूध थंड दूध ह्याच्यामध्ये मिक्स करून एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर आता आपण जो मँगोचा पल्प करून घेतला होता त्याच्यामध्ये हे सगळं दूध आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता मी या ठिकाणी हा प्लास्टिकचा डबा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं आपलं जे मिक्सरला लावलेलं दूध आणि मँगोचा पल्प होता तो ओतून घेते। इथे मी याचा प्लास्टिकचा एअरटाईट कंटेनर घेतला आहे आणि त्या कंटेनरमध्ये आपण जे मिक्सरला लावून घेतलं जे मिश्रण होतं ते भरून ठेवणार आहे सगळं। आणि हे मिश्रण आपण फक्त 2 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि 2 तासानंतर पुन्हा आपण बाहेर काढून त्याला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून आपण नंतर सेट करायला ठेवणार आहे आईस्क्रीम। जेणेकरून काय होतं, ह्याच्यामध्ये जे आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल जमा होतात ते जमा होत नाहीत आणि आईस्क्रीम एकदम फ्लफी आणि स्मूथ होतं। 2 hours later 2 तासानंतर अशा प्रकारे थोडं हे आईस्क्रीम सेट होतं। तर आता आपण हे आईस्क्रीम पुन्हा आपण मिक्सरला घेणार आहोत आणि मिक्सरमधून एकदा पुन्हा फिरवून घेणार आपण हे। तुम्ही पाहू शकता इथेच असं एकदम आपलं आईस्क्रीम हे मस्त फ्लफी दिसतं। आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आईस क्रिस्टल जमा होणार नाही आहेत। तर आता आपण हे फ्रीजमध्ये 8 तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे। 8 hours later 8 तास झाले आहेत आणि आपलं आईस्क्रीम इथे तयार आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं आईस्क्रीम इथे सेट झालं आहे। इकडे एक ताट घेतलं आहे, ताटामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि पाण्यामध्ये हा डबा 1-5 मिनटं ठेवणार आहे, जेणेकरून आपलं जे आईस्क्रीम आहे ते डब्यातून सुटून येईल। डबा स्ट्रेवर असा उलटा करून थोडं असं टॅप केल्यानंतर आईस्क्रीम आपलं सलग लगेच बाहेर पडतं। तर आईस्क्रीम आपलं हे मस्त असं बाहेर आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त असं फ्लफी आपलं, बिलकुल ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल तयार नाही आहेत आणि छान आपलं आईस्क्रीम इथे सेट झालं आहे। कस्टर्ड पावडरपासून केलं हे आईस्क्रीम तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पाहू शकता तुम्ही इथे आपलं मँगो आईस्क्रीम अतिशय सुंदर आणि अप्रतिम टेस्टसुद्धा। अजून मी टेस्ट केलं नाही आहे पण समोरूनच दिसत आहे, मला दिसत आहेच। तुम्हाला जरा माझा आईस्क्रीमचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।